नमस्कार, महावॉइस मध्ये मी संध्या। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे एक दिवसीय राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन, बाळापूर 100% प्रतिसाद। आता सविस्तर बातमी। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे संस्था चालकाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवसीय शाळा बंद आंदोलन आज आयोजित करण्यात आले होते। या बंद आंदोलनामध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये 100% प्रतिसाद मिळाला आहे। शासनाने खाजगी शाळेत शिक्षकतर कर्मचारी भरती बाबत पवित्र पोर्टल रद्द करावे, तसेच वेतनातर अनुदान शाळा देण्यात यावे, 20% अनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमानुसार 100% अनुदान द्यावे, तसेच 31 ऑक्टोबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी व 7वा वेतन आयोग तातडीने लागू करण्यात यावा यांच्यासह आदी मागण्यांसाठी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील शाळा बंद ठेवून तहसीलदार बाळापूर यांना अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाचे अध्यक्ष विजय कौशल व सचिव ॲडव्होकेट विलास वखरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव संतोषदादा मानकर यांच्यासह रमेश ठाकरे, अभय शेठ, शाह रेखा ठाकरे, पवन देशमुख, अमोल ठाकरे यांच्यासह आदी उपस्थित होते। सुधीर कांबेकर, बाळापूर। संस्था चालकांच्या वतीने आज महाराष्ट्रभर आमचा बंद पुकारलेला आहे। त्या तो आज माननीय तहसीलदार साहेबांकडे आम्ही सर्वांनी बंदचा अर्ज निवेदन सादर केले आहे। आमचा जो संप आहे तो शैक्षणिक अडचणी भरपूर प्रमाणात वाढल्या आहेत, त्यास्तव केला आहे। आमच्या शिक्षण संस्थामध्ये अनेक दिवसापासून पदे रिक्त राहतात, त्यामध्ये समायोजन होत नाही वेळेवर, आम्हाला भरण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, तसेच शिक्षकांना कर्मचाऱ्यांना अनेक कामे शिक्षणाच्या व्यतिरिक्त दिल्या जातात, त्यामुळे हा संप पुकारलेला आहे।